आता समजलं या पोरी एवढं वरटतात कशाला. हाय फ्रेंड्स, आज खूप टाइमानंतर मी हा ब्लॉग बनवतोय, कारण की यामध्ये तर मला काहीच कॉन्सेप्ट भेटला नव्हता, बट आत्ता भेटलाय आणि तो चांगला आहे. आमच्या इथे एक निर्मळ गाव आहे नाला सोपायला, तर त्या गावी एक दरवर्षीप्रमाणे यावर्षी जत्रा असते तिकडे, तर आता तिथेच मी आलो आहे. आणि इथे एक शंकराचं मंदिर आहे, सर्वात आधी मी तिकडे जातो, तिकडे तुम्हाला ते मंदिर दाखवतो, एकदम मस्त आहे. त्यानंतर मी इकडचं तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवतो जत्रेचा, जाम भारी. ओके, सो बाय. फायनली दर्शन एकदम व्यवस्थित झालं आहे, तुम्ही पण व्यवस्थित दर्शन केलं असेल. आज इथे क्राऊड खूप कमी आहे, कारण की हा मधला दिवस आहे आज. ॲक्च्युली इथे सॅटरडे आणि संडेला खूप क्राऊड असतो, म्हणजे कधी कधी तर जे पोलीस ऑफिसर्स असतात त्यांना पण खूप मुश्किल होते सांभाळायला सगळं. तर इथे काहीच गर्दी नव्हती म्हणून आमचं पण व्यवस्थित दर्शन झालं. हा माझा मित्र दीपक, हा पण आज माझ्यासोबत पूर्ण वेळ होता. आत्ता संध्याकाळ होत आले, म्हणजे नाईट सनलाईट जात आले, तुम्हाला इकडचा नाईट व्ह्यू बघायला भेटेल, जाम भारी. थोडी सनलाईट गेली आहे, आता थोडीशीच बाकी आहे. इथे मस्त हे असे रिक्षा, हेलिकॉप्टर, आकाश पान, हे टॉयज छोटे छोटे, त्यानंतर हे असं बंदुकीने नेम लावणं, भारी गेम्स. आणि इथे सगळी फूड काउंटर्स आहेत, मिठाई, चायनीज अँड ऑल, पाणीपुरी मुलींचं आवडतं. सो इथे दरवर्षी अशी मोठी जत्रा भरते, खूप मजा येते या जत्रेत, भारी वाटतं एकदम. म्हणजे थोड्या दिवसांची जत्राच ते, बट खूप भारी. आता यातल्याच काही आम्ही थोड्या राईड्स करू. खूप मुश्किलने आम्हाला तिकीट भेटलं आहे, बिकॉज इथे ऑनलाईन जास्त करून वापरत नाही आणि कॅश नव्हती आमच्याकडे, बट फायनली आत्ता आम्ही ब्रेकडान्समध्ये बसलो आहे. आता अजून थोड्या एक दोन लोकांची वाट बघतील, ती लोक आले की पण चालू करतील, बघूया आता काय मजा येते. मी माझा मित्र बरोबर मागेच बसलो आहे, त्याचं रिझन असं की तो माझी व्हिडिओ काढेल आणि मी त्याचे व्हिडिओ काढेल. हे झालं ना की आम्ही इथे काय मजा सांगू ना, अशी फिलिंग येते की मी एक गाडीचा गेम खेळतोय, हा माझा बोनट आहे आणि मी इकडे ड्रायव्हिंग म्हणजे असं पकडून ड्रायव्हिंग करतोय लाईक दिस. आमची सेकंड राईड आहे आणि लास्ट आहे, कारण की बाकी सगळ्या लहान मुलांच्या राईड्स आहेत. खूप भारी मजा येणार आहे.
काका तिकडे चालू करून तंबाखू खातो आणि आम्ही इथे वरतो जीव लावून. फायनली आमचं पूर्ण एन्जॉय करून झालंय आणि फुल एकदम एक्सपिरियन्स फुल हाय लेवल होता. म्हणजे खरं सांगू ना तर मी पहिल्यांदा बसलेलो आकाश पाहण्यात, त्याच्या आधी कधी नाही बसलोय. छान भीती वाटते पण एवढं तर नक्कीच. आणि विषय असं की आता जर तुम्हाला इथे यायचं असेल या लोकेशनला निर्मळला तर तुम्हाला नालासोपारा स्टेशनवरनं तुम्हाला इकडे यायला बस किंवा ऑटो आहेत. जर तुम्ही बाईकने येत असाल आणि तुम्ही विरारला राहत असाल तर हार्डली 35 मिनिट्स लागतात इकडे यायला. सिंपल आहे, मॅपला टाकला निर्मळ लगेच भेटेल तुम्हाला मंदिराचं लोकेशन आहे. मग तिकडेच ही जत्रा पण एखादी. सो आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, चॅनलला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. येस, सो बाय.